अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते। अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा दिवस पण तुमचा आनंदाचा जाऊ दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। दिवाळीपूर्वी येणारी जी पौर्णिमा असते ती आपण शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखत असतो आणि या पौर्णिमेला खरंच खूप महत्त्व आहे। ही पौर्णिमा खूप मोठी असते। शरद ऋतूमध्ये ही पौर्णिमा येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असं म्हणतात। लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून को जागृती असा प्रश्न विचारते, त्यामुळे म्हणजे को जागृती म्हणजे कोण जागरण करते, तर त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलेलं आहे। या दिवशी केलेल्या सेवेमुळे लक्ष्मी पूजनामुळे देवी लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते आणि स्थैर्य धन धान्य वैभव यांचा शुभ आशीर्वाद ती आपल्याला देत असते। कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या राशींच्या व्यक्तींनी कशा प्रकारचे नैवेद्य दाखवले पाहिजे आणि कुठला मंत्र म्हटला पाहिजे जे शुभ आहे ते केल्यामुळे त्यांना काहीतरी फायदा होईल, ते त्यांच्यासाठी शुभ ठरेल, तर हे नैवेद्य कुठल्या राशीला कुठला नैवेद्य आहे आणि कुठला मंत्र म्हणायचा आहे, छोटे छोटे मंत्र आहे तर ते मी माहिती तुम्हाला देणार आहे, तर नक्कीच ऐका महत्त्व। तर सगळ्यात पहिले आहे मेष राशी। मेष राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे। या राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग लकी असतो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसोबत ते सफरचंदाचा नैवेद्य दाखवणे शुभ ठरेल आणि नैवेद्य अर्पण करताना त्यांना मंत्र म्हणायचा आहे ओम एम क्लीम सौ। मी स्क्रीनवर पण मंत्र देते आहे तर नक्की बघा। यानंतर पुढची रास आहे ऋषभ। ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे। शुक्र आणि लक्ष्मी देवीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अत्यंत प्रिय असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसह नारळ अर्पण करावा आणि यासोबत मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम क्लीम श्रीम। यानंतर आहे मिथुन रास। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे। या राशीचा लकी रंग आहे हिरवा। शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसह हिरव्या रंगाची फळे अर्पण करावी आणि मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम ऐम सौ। यानंतरची रास आहे कर्क। कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे। चंद्राला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय असून कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीसह अनेक ठिकाणी चंद्राचे सुद्धा पूजन केले जाते, त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा ते नैवेद्य दाखवू शकतात आणि मंत्र आहे ओम ऐम क्लीम श्रीम। यानंतरची पुढची रास आहे सिंह। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। या राशीच्या व्यक्तींना पिवळा आणि नारंगी रंग लकी मानला जातो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसह पिवळ्या किंवा नारंगी रंगाच्या फळांचा ते नैवेद्य अर्पण करू शकतात आणि मंत्र आहे ओम ओम ह्रीम श्रीम सौ। यानंतरची पुढची रास आहे कन्या। कन्या राशीचा स्वामी बुध आहे। या राशीच्या व्यक्तींसाठी हिरवा रंग अतिशय प्रभावी मानला जातो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसह काकडी अर्पण करावी आणि मंत्र आहे ओम श्रीम ऐम सो। यानंतर पुढची रास आहे तूळ। तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे। या राशीच्या व्यक्तींना नारंगी आणि पांढरा रंग लकी असून कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीसह पांढऱ्या रंगाचा नैवेद्य त्यांनी अर्पण करायचा आहे आणि यासोबतच कवड्या सुद्धा लक्ष्मीला प्रिय आहे, तर पांढऱ्या कवड्या सुद्धा ते अर्पण करू शकतात आणि मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम। यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे। मंगळ आणि लक्ष्मी देवीला लाल रंग अतिशय प्रिय असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला केशरयुक्त खीर अर्पण करायची आहे, यासोबत ते डाळिंबाचं फळ सुद्धा देवीला अर्पण करू शकतात आणि मंत्र आहे ओम ऐम क्लीम सौ। यानंतर पुढची रास आहे धनु। धनु राशीचा स्वामी गुरु आहे। या राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग जो आहे तो प्रभावी मानला जातो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला केशरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवून पिवळ्या रंगांचा समावेश असलेले फळ जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम सो। यानंतर पुढची रास आहे मकर। मकर राशीचा स्वामी शनी आहे। या राशीच्या व्यक्तींसाठी काळा रंग प्रभावी असतो, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवताना त्यांनी कमळाचे फूल अर्पण करावे आणि मंत्र आहे ओम ऐम क्लीम ह्रीम श्रीम सौ। यानंतर पुढची रास आहे कुंभ। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोजागिरी पौर्णिमेला देवीला खिरीचा नैवेद्य दाखवताना लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे आणि मंत्र आहे ओम ह्रीम ऐम क्लीम श्रीम। यानंतर शेवटची रास आहे मीन। मीन राशीचा स्वामी गुरु आहे। मीन राशीच्या व्यक्तींनी कोजागिरी पौर्णिमेला
लक्ष्मी देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे किंवा पिवळ्या रंगाची फले अर्पण करायची आहे. तसंच केशरयुक्त खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम सो. तर अशा प्रकारे आपापल्या राशीनुसार तुम्ही त्या दिवशी लक्ष्मी मातेला त्या त्या रंगाचं फूल किंवा त्या रंगाचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही अर्पण करू शकता. मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की या दिवशी आपल्याला पूजा मांडणी का करायची आहे, सेवा का करायची आहे, कारण पौर्णिमेचा दिवस जो आहे तो चंद्राचा दिवस असतो आणि या दिवशी लक्ष्मीची सेवा केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये आपली लक्ष्मी म्हणजे आपलं आरोग्य आणि धनधान्याची आपल्याला कधीही कमी पडत नाही. आणि या दिवशी आपल्याला जागरण करावं लागतं, रात्री 12 तरी तुम्हाला जागरण करावं लागतं, कारण इंद्रदेव जे आहे ते पृथ्वी तलावर फिरत असतात आणि कोण कोण जागरण करतंय तर ते लक्ष देऊन असतात, बघत असतात आणि जे जागरण करत असतात तर ते त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि जे झोपलेले असतात, जे आळशी असतात तर त्यांच्यावर ते नाराज होतात आणि मग त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात असा यामागचा समज आहे. तर त्यामुळे नक्की या दिवशी तुम्ही जमेल तेवढी सेवा करा, जमेल तेवढे उपाय करा. मी जेवढे जेवढे सांगितले सगळे नाही पण तुम्हाला जमतील तेवढे करा, पण नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.